नमस्कार मित्रांनो, मी यश गणेश कुंभार तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला, तो मला आहे ना इंस्टाग्रामला खूप कमेंट येत होता की जे व्हिडिओ व्हायरल होतात त्यांचे हॅशटॅग जे असतात ते त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात किंवा त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात, मग ते हॅशटॅग आपण कुठून घ्यायचे ना, आपले आपण तो हॅशटॅग वापरल्यानंतर ना आपली व्हिडिओ रँक कशी काय होईल। तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांचं आज मी निरसन करणार आहे, म्हणजेच हे सर्व प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला सांग। सगळ्यात पहिलं तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ते ॲप्लिकेशन कोणतं आहे, ते ॲप्लिकेशन तुम्हाला का डाउनलोड करायचं आहे आपण पुढं पाहणारच आहोत। त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो दोन असे हॅशटॅग मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला रील्स अपलोड करणार आहात इंस्टाग्रामला, त्याच्या रिलेटेड ते हॅशटॅग आहे, आणि ते हॅशटॅग तुम्हाला कंपल्सरी वापरायचं आहे जेणेकरून तुमची व्हिडिओ रँक होण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, ते दोन हॅशटॅग कोणते हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी लागेल। तर कसलाही विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी एक छोटंसं काम करायचं आहे तुम्हाला। व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं बटन दिसते त्याला तुम्हाला ग्रे करून टाकायचं आहे, म्हणजेच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, आणि शेजारी येणारं जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवनवीन जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत जातील। तर मित्रांनो, व्हिडिओ झाल्यानंतर ना तुम्हाला जर कसले शंका वगैरे असतील की ह्याच्यानंतर ना सुद्धा तुम्हाला वाटत असेल की मी हॅशटॅग आपण कसे शोधायचे वगैरे आणि स्वतःचे हॅशटॅग कसे बनवायचे, ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ तयार करूया। मित्रांनो, कसला विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओच्या शेवट आणि ते शेवटचे दोन हॅशटॅग कोणते आहेत हे तुम्ही जाणा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला सर्चमध्ये टाकायचं आहे इंस्टाग्राम हॅशटॅग। इंस्टाग्राम हॅशटॅग टाकल्यानंतर ना तुम्हाला हे दोन नंबरचं ॲप दिसत असेल, हॅशटॅग फॉर इंस्टाग्राम कॅप्शन, ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ना तुम्हाला ते ओपन करायचं आहे, एकदम साधं सिम्पल। तर तुम्ही पाहू शकता त्यांनी साधं दिलेलं आहे कॅटेगरीज। तर कॅटेगरीज म्हणजे तुम्ही जी रील्स टाकणार आहात त्याची कॅटेगरी काय आहे, म्हणजे ती रील्स कशातली आहे, फनी आहे किंवा ॲटिट्यूडची आहे किंवा डायलॉग वगैरे फिल्मचे डायलॉग आहेत कसे आहे, तर इथं तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करू शकता। म्हणजेच तुमची जर एखादी ॲनिमलची म्हणजेच प्राण्यांची कुठली व्हिडिओ असेल तर तुम्ही प्राण्यांच्या ॲनिमलचे हॅशटॅग देऊ शकता, कुठली चित्रकलेचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता, ॲटिट्यूडचं आहे, बॉईजसाठी वेगळे आहेत, गर्ल्ससाठी वेगळे आहेत, कॉलेज, मॉम डॅड, असे यांनी इथं खूप साऱ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत। तर ह्यातली तुम्हाला जी कॅटेगरी तुम्हाला वाटेल ती कॅटेगरी तुम्हाला घ्यायची। आता जसं की मी ॲटिट्यूडवर क्लिक करतो, तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता ॲटिट्यूडच्या खाली ट्रेंडिंग हॅशटॅग हे 10 ते 12 हॅशटॅग त्यांनी ट्रेंडिंग आपल्याला दाखवलेले आहेत। तर हे 10 ते 12 पूर्ण हॅशटॅग आपल्याला घ्यायचे नाही आहेत, ह्यापैकी कोणतेही 3 हॅशटॅग किंवा 2 हॅशटॅग तुम्हाला यूज करायचे आहेत, हे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे। यातील कुठलेही 2 मी तर म्हणेन एकच यूज करा, पण चांगलावाला यूज करा, जेणेकरून मी तुम्हाला जे 2 सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला यूज करायचे आहेत। आणि खाली इथं ॲटिट्यूडचे यांनी 30 हॅशटॅग दिलेले आहेत। हे 30 हॅशटॅग आहेत हे पूर्ण यूज करायचे नाहीत, यातील तुम्हाला शॉर्टलिस्टेड करून फक्त 8 हॅशटॅग तुम्हाला यूज करायचे आहेत। म्हणजेच तुम्ही इथले जे वरचे हॅशटॅग आहे यातील कुठलेही 2 किंवा 1 हॅशटॅग तुम्ही यूज करणार, त्याच्यानंतर ना इथं खालचे हॅशटॅग हे 30 हॅशटॅग आहेत, यातले फक्त तुम्ही 8 हॅशटॅग यूज करणार, ते तुम्ही रिलेवंट काढा, जेणेकरून तुमची पोस्ट ॲटिट्यूडची आहे तर ॲटिट्यूडचे हॅशटॅग त्याच्यामध्ये पाहिजे, जसं की हॅशटॅग ॲटिट्यूड आहे, त्याच्यानंतर ना हॅशटॅग स्टाईल आहे, हॅशटॅग मोटिवेशन आहे, असंच तुम्हाला जे रिलेवंट हॅशटॅग जे वाटतात आहे ना त्याच्या रिलेटेड, म्हणजे तुमच्या ॲटिट्यूडच्या पोस्टच्या रिलेटेड आहे, म्हणजे ॲटिट्यूड जरीचा एक कॉट जरी जो कॉइट आहे म्हणजेच कॅप्शन जे आहे ते जर ॲटिट्यूडचं असेल तर त्याच्यामध्ये मोटिवेशनसुद्धा असणारच आहे, तर ते ट्रेंडिंगमध्ये एक तुम्ही घेऊ शकता, त्यानंतर न कोट्समध्ये सुद्धा घेऊ शकता, त्याच्यानंतर ना हॅशटॅग मराठी घेऊ शकता, हॅशटॅग ॲटिट्यूड कोट्स घेऊ शकता, त्याच्यानंतर न हॅशटॅग स्माईल घेऊ शकता, लव युअर सेल्फ घेऊ शकता, असेच तुम्ही हॅशटॅग काढायचे आहेत, जे की 4-8 हॅशटॅग तुम्हाला काढायचे आहेत, आणि 4 जे हॅशटॅग आहेत ते वरच्यातले तुम्हाला ट्रेंडिंग हॅशटॅगमधले 2 किंवा 1 हॅशटॅग घ्यायचं आहे, आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला 2 हॅशटॅग यूज करायचे आहेत। जसं की आपण पाहूया, आता इथून तुम्हाला एक खाली साधा कॉपीचा ऑप्शन दिसतो आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही शॉर्टलिस्टेड जे आहेत ते करून ठेवा, मी आता करत नाही, मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी करतो। तर इथंपर्यंत आपले झाले समजा 10-8 हॅशटॅग इथपर्यंत झाले, तर याच्यानंतर ना तुम्हाला जे ट्रेंडिंगचे हॅशटॅग आहेत, म्हणजेच मी जे तुम्हाला 2 हॅशटॅग व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते 2 हॅशटॅग तुम्हाला इथं घ्यायचे, त्याच्यानंतर ना इथं खाली तुम्हाला ट्रेंडिंगवाले हॅशटॅग घ्यायचे, जसं की लाईक
आणि त्याच्यानंतर ना लाईक्स, यस, हे दोन हॅशटॅग तुम्ही यूज करू शकता. मी जस्ट एक तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतो की लाईक आणि लाईक्स आपण घेऊया. तिथं खूप सारे हॅशटॅग आहेत जसे तुम्ही पाहू शकता, इंस्टागुड, लाईक फॉर लाईक्स, फॉलो वगैरे जे आहे ते आहेत. तर यातील तुम्हाला कुठले दोन हॅशटॅग यूज करायचे, जसं की मी दोन हॅशटॅग यूज केलेत, लाईक आणि लाईक्स. तुम्हाला वरती जे दोन हॅशटॅग्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. आणि मध्ये आपण 8 हॅशटॅग घेतलेत आणि शेवटी आपण 2 हॅशटॅग ट्रेंडिंगवाले घेतलेत. तुम्ही फक्त तुमच्या रिलेव्हन्सीनुसार तुम्ही वर्क करा, तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक दिसत आहे. आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला एका दिवसात येणार नाही मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 ते 10 रील्स अपलोड करायला. तुमचे जे दोन हॅशटॅग आहेत मी सांगितले ते कंटिन्युअसली सेम राहतील. तुम्ही वाटलं असतं ते जे 10 हॅशटॅग आहेत ट्रेंडिंगवाले त्यातील तुम्ही दरवेळेस कुठलाही वेगळा वेगळा एक हॅशटॅग वापरून पाहू शकता. आणि तुमच्या पोस्टनुसार तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तिथून तुम्ही हॅशटॅग, जसं की तुमचं पोस्ट आत्ता आपल्या ॲटिट्यूडची आहे त्यामुळे आपण ॲटिट्यूडचे हॅशटॅग घेतले, तर तुमची उद्या वेगळी पोस्ट असेल, वेगळी रील्स असेल, तर तुम्ही वेगळा देखील हॅशटॅग घेऊ शकता आणि तसंच तुम्हाला ते अपलोड करायचं. मित्रांनो, मित्रांनो, अजून काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर मला कमेंट्समध्ये विचारा. किंवा हे ॲपबद्दल तुम्हाला काही कळलं नसेल किंवा माहिती अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला दोन हॅशटॅग मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर ते दोन हॅशटॅग आहेत. पहिला आहे हॅशटॅग रील्स आणि दुसरा आहे हॅशटॅग इंस्टाग्राम रील्स. हे दोन हॅशटॅग तुम्हाला न चुकता प्रत्येक इंस्टाग्रामच्या रील्समध्ये टाकायचे आहेत. कारण इंस्टाग्राम जरी असेल किंवा फेसबुक असेल, यूट्यूब असेल, हे अल्गोरिदमनुसार चालत असतं. आता इंस्टाग्रामवर जर आपण एखादी पोस्ट टाकली तर ती पोस्ट हे इंस्टाग्रामला कळलं पाहिजे. काही काही आपण मार्केटिंगचा बॅनरसुद्धा टाकू शकतो, आपण वेगळी कुठलीही गोष्ट टाकू शकतो, पण इंस्टाग्रामला कळणार कसं की ते कॉन्टेंट नक्की कशाचं आहे, त्यासाठी आपण हॅशटॅग यूज करत असतो. त्यामुळे आपण रील्स टाकताना पहिला हॅशटॅग टाकायचा रील्स, म्हणजे ही रील्स आहे. दुसरा हॅशटॅग टाकायचा इंस्टाग्राम रील्स, म्हणजेच ही इंस्टाग्रामवरची रील्स आहे. जेणेकरून जर कुणी सर्च करतं इंस्टाग्राम रील्स तर तुमची रील्स ही तुम्हाला जास्त करून पहिल्या 10 किंवा पहिल्या 20 तरी तुमची रील रँक झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामचे हे दोन हॅशटॅग कंपल्सरी वापरायचे आहेत. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.